निकाल आता हाती आलेला आहे। कसब्यातून काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर हे 11,000 मताधिक्याने जिंकले अशी मोठी बातमी या क्षणाची हाती येते। कसबा मतदार संघाचा निकाल आता हाती आलेला आहे आणि काँग्रेसचे रवींद्र धंगेकर हे 11,000 मतांनी विजयी झालेले आहेत। हेमंत रासने यांचा त्यांनी पराभव केलेला आहे। भाजपसाठी हा मोठा धक्का आणि काँग्रेससाठी सुखद धक्का अशी ही बातमी। सावंजी निश्चितपणे म्हणजे आम्हाला खऱ्या अर्थाने समाधान आहे, आनंद आहे। एकंदरच जनता ही निरपेक्ष पद्धतीनं एकंदर परिस्थिती राजकीय परिस्थितीकडे पाहत असते आणि ज्या वेळेला त्यांना दिसतं की हे काही सगळंच चुकीचं चाललेलं आहे त्यावेळेला मताच्या माध्यमातून ते आपलं मत व्यक्त करत असतात आणि ते आपल्याला पदवीधर मतदारसंघामध्येच्या निवडणुकांमध्ये पण दिसलं आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकांमध्ये पण दिसलं की महाराष्ट्रामधलं सुशिक्षित मतदाराला काय त्या ठिकाणी वाटतंय आणि तोच कसब्यासारख्या मतदारसंघामध्ये तुम्ही लक्षात घ्या की गेले 25 वर्ष भारतीय जनता पक्षाचा आमदार तिथे आहे आणि असं असताना या वेळेला त्यांना धुरळा चाळावा लागला याचा अर्थच तो त्या ठिकाणी दिसतोय।